नमस्कार फ्रेंड चिले मध्ये तुमचं मनापासून स्वागत हो आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी चटपटीत अशी रगडा पाणीपुरी मग ती कशी करायची चला पाहूया त्यासाठी आपल्याला एक वाटी छोले एक वाटी सफेद वाटाणे लागणार आहेत हे मी एका बाऊलमध्ये घेतलेत आणि त्यामध्ये जास्ती पाणी टाकून हे मी पाच ते सहा तास उमलवून घेणार आहे गोड चटणी बनवण्यासाठी आपण इथे पाववाटी चिंच पाववाटी खजूर घेतले जेवढेच खजूर तेवढेच चिंचे घेतले त्यामधल्या सगळ्या बिया मी काढून घेतल्या चिंचेमधल्याही आणि खजूरमधल्याही पंधरा मिनटासाठी मी हे गरम पाणी टाकून ठेवले यामध्ये सहा तासानंतर इथे पहा छोले आणि वटाणे भिजलेत मस्त असे फुगले पण आहेत आता आपण हे कुकरमध्ये शिजवून घेऊया इथे एक मी कुकर घेतलाय त्यामध्ये हे मी वटाणे आणि छोले टाकून घेते त्यामध्येच मी एक बटाटा सोलून टाकलाय एक टोमॅटो कापून टाकलाय दोन हिरव्या मिरच्यामध्ये टोळून टाकायचे आहेत अर्धा चमच मीठ टाकलंय अर्धा चमच हळद आता आपण या कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत ते आपली चिंच आणि खजूर मस्त असे ओंबळलेत हे पहा मिक्सरला आपण आता हे बारीक करून घेणार आहोत हे पहा इथे मी खजूर आणि चिंच मिक्सरला बारीक करून घेतले आता आपण हे जो पहिला टोप घेतला होता चिंच उमलवलण्यासाठी त्यामध्येच मी ते काढून घेते त्यामध्येच मी अर्धा वाटी गूळ टाकलाय अर्धा चमच लाल मिर्च पावडर टाकूयात हे सगळं मिक्स करून घेऊया त्यामध्ये थोडं पाणी टाकूया ही गोड चटणी आपण घट्टसर होईपर्यंत मस्त अशी शिजवून घ्यायची आहे इथे चिंच गूळ आणि खजूर याला मस्त अशी उकळी आली आहे ह्या आपण आता गाळून घेणार आहोत एका गाळणीमध्ये म्हणजे जो गाळ असतो तो, तो, तो वेगळा होतो हा उरलेला गाळ तुम्ही आमटीमध्ये यूज करू शकता मस्त अशी चटपटीत आमटी होते इथे आपली गोड चटणी तयार आहे हिरव्या चटणीसाठी आपल्याला लागणार आहे पुदिना पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत म्हणजे तिखटवाली चटणी आपण बनवणार आहोत जेवढा पुदिना घेतला आहे त्यापेक्षा डबल आपण कोथिंबीर घेणार आहोत हे सर्व आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया मिरच्या कोथिंबीर आणि पुदिना एकदम बारीक करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण पाणी टाकून बारीक करून घेणार आहोत हे पहा इथे मी कोथिंबीर पुदिना आणि मिरच्या बारीक करून घेतल्या आहेत त्यामध्ये अजून मी पाणी टाकते आणि एका बाउलमध्ये काढून घेते सर्व आता आपण एका बाउलमध्ये काढूया हे घट्टसर आहे तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे त्यापेक्षा त्यामध्ये अजून तुम्ही पाणी ॲड करू शकता हे मी अजून ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेते थोडं हे आपलं तिखट पाणी आहे ह्या तिखट चटणीमध्ये आपण एक चमच जलजिरा पाव चमच काळी मिरी पावडर आणि पाव चमच मीठ टाकून आपण मिक्स करून घेऊया मस्त अशी तिखटवाली चटणी आपली इथे तयार आहे इथे पहा दोन्ही चटण्या आपण तयार करून घेतल्यात एक गोड चटणी आणि एक हिरवीवाली म्हणजे तिखटवाली चटणी तयार करून घेतली आहे इथे कुकरही थंड झाला आहे आपण आता खोलून घेऊया हा इथे पहा मस्त असा आपला छोले वटाणे आणि बटाटा टाकून मस्त असा रगडा तयार आहे हे जरा बटाटे आहेत ते मी चमचनीच स्मॅश करून घेते जाडसर आहे ते आपण स्मॅश करून घ्यायचे चमचनीच इथे आपली रगडा पाणीपुरी तयार आहे इथे ज्या ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या मी रेडीमेड बाजारातून आणलेल्या आहेत आता आपण पाणीपुरी तयार करून घेऊयात मस्त जशी चटपटीत घरच्या घरी रगडा पाणीपुरी अगदी सोप्या पद्धतीत आणि झटपट अशी मी तुम्हाला सांगितली आहे करून बघा मुलांना जर तुम्ही अशी रगडा पाणीपुरी घरच्या घरी बनवून दिलीत तर मुलं खूपच खुश होतील आणि बाहेरची पाणीपुरी कधीच मागणार नाही आहेत मग जरूर आपल्या मुलांना घरच्या घरी अशी मस्त अशी चटपटीत पाणीपुरी बनवून द्या मग आहे ना झटपट अशी आपली रगडा पाणीपुरी बघूयात तुम्ही कधी करताय अशाच नवीन नवीन रेसिपीज घेऊन आपण पुन्हा भेटूया चिले फूड्समध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद